आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या विधिमंडळात मान्य करून घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं येत्या 26 नोव्हेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यभर संवाद यात्रा सुरू आहेत. कोकण विभागाची संवाद यात्रा आज किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथून सुरू झाली. राजमाता जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून मराठा समाजाचे राजगड जिल्हा अध्यक्ष विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा महाडकडे रवाना झाली आहे. महाड शहरात शिवाजी चौकातील शिवपुतळ्याला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रायगड जिल्हा राव मराठा युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ चेतन सुर्वे, नायक मराठा समाजाचे महाड तालुका अध्यक्ष सुभाष निकम, महाड पंचायत समितीच्या सभापती सपना मालुसरे, शिवसेनेचे महाड तालुका प्रमुख सुरेश महाडी, रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, भाजपाचे महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजे य भोसले, युवा सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धेश पाटेकर यांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत ही यात्रा पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झाली. हा संवाद यात्रेत रायगड, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आज मराठा समाज इतका मागे गेलेला आहे आणि मागासलेला आहे, याची सगळी कारणं आज सरकारच्या लक्षात आलेली आहेत आणि हे सगळं लक्षात घेऊन सरकारने आपल्याला आरक्षण देण्याबद्दल शिक्कामोर्तब केलेलं आहे. परंतु